नमस्कार मित्रांनो, 15 एप्रिल पासून राज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे। 15 ते 30 एप्रिल पर्यंत राज्य सरकारने सांगितलं की राज्यामध्ये पूर्णतः लॉकडाऊन असेल, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल कुठलीही गोष्ट फिजिकली कंप्लीटली बंद असेल। आपण ज्या पद्धतीने ठरवलं होतं की 15 एप्रिल पासून आपण बँकिंगची ऑनलाईन बॅच स्टार्ट करू आणि ज्या बॅचमध्ये सुरुवातीचे 3-4 दिवस डेमो लेक्चर्स असतील, पण झालं असं की ऑनलाईन बॅचबद्दल किंवा ऑनलाईन क्लासेसबद्दल सरकारने काही स्पष्ट न केल्यामुळे काही दिवस अंदाज घ्यायचा, म्हणून आपण ही बॅच जी आहे ही 19 एप्रिलपासून स्टार्ट करतोय। ज्या बॅचची नेमकी वैशिष्ट्ये कशी असतील, बॅच नेमकी कशी असेल, कशा पद्धतीने चालेल, कुठले कुठले सब्जेक्ट शिकवला जाईल, त्या बॅचच्या पूर्ण डिटेल्स मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय। बघा, लक्षात घ्या, ओव्हरऑल जुने जे विद्यार्थी आहेत सारथी एज्युकेशनचे त्यांनी कसं करायचं, नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कसं करायचं, कुठलं ॲप्लिकेशन यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं, याच्याबद्दल मी पूर्ण डिटेल्स जी आहे ही तुम्हाला आज सांगतोय। बघा, लक्षात घ्या, ही जी बॅच आहे या बॅचमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट किंवा कुठले कुठले विषय कव्हर करून घेण्यात येणार आहेत, तर विषय बॅचमध्ये 5 विषय बँकिंगच्या परीक्षांना येणार आहे, 4 विषय रेग्युलर एक्झामला आणि 1 AFO साठी स्पेशल सब्जेक्ट येतो जो ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी असतो, म्हणजे यांचं BSc ॲग्रिकल्चर किंवा अलाइड ब्रँचमधून BSc झालं आहे असे विद्यार्थी AFO या पोस्टसाठी एलिजिबल असतात। तर आपण क्वांटिटेटिव्ह ॲट्रिब्यूट म्हणजे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चर हे 4 विषय जनरल ग्रॅज्युएटसाठी BA BCOM BSc इंजिनिअरिंगवाले स्टुडंट्स असतील तर, आणि हा 5वा विषय ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड विद्यार्थ्यांसाठी। ओव्हरऑल या 5च्या 5 विषयांची तयारी सारथी एज्युकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणार आहे। मग याचे लाईव्ह लेक्चर्स असतील पूर्ण विषयांचे। आतापर्यंत आपण काय केलंय, ज्या मागच्या वर्षी जे ऑनलाईन आपण बॅचेस चालू केल्या होत्या आणि आता यावर्षी जे RBI ऑफिस अटेंडंटसाठी बॅच चालू केली होती, तर त्यांच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन बघितलं तर ऑनलाईन बॅचेसमध्ये लास्ट इयरच्या जनरल अवेअरनेस हे वीकली आपण घ्यायचो, पण या बॅचमध्ये आम्ही जनरल अवेअरनेस जो आहे हा पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करून देणार आहे डेली बेसिसवर, ज्याचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल असतील। तर 4 हे सब्जेक्टवरचे प्लस ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी 5वा, अशा पद्धतीने 5चे 5 विषय पूर्ण वेळ तुम्हाला सारथीकडून मिळणार आहेत। बरं, याच्यामध्ये सारथीकडून फॅसिलिटीज काय काय, बघा, 1 लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स, म्हणजे जसं आजचा एक टाईम टेबल आहे, टाईम टेबल आठवड्यानुसार टाईम टेबल बनेल, मग त्या टाईम टेबलनुसार लाईव्ह लेक्चर्स चालतील। आता जे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की हे लेक्चर मला रिपीट बघायचं आहे, त्या अशा विद्यार्थ्यांना 1 वर्ष व्हॅलिडिटीपर्यंत ते लेक्चर बघायला मिळेल। तसं नॉर्मली लाईव्ह बॅच जी आहे ही 3.5 ते 4 महिने चालते, 3 साडेतीन 4 महिने चालते, डिपेंड करते विद्यार्थ्यांच्या ग्रास्पिंगवर। आणि ओव्हरऑल ते संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांना पुन्हा प्रश्न आहे की सर आम्ही मग रिव्हिजन कसं करावं, तर हेच लेक्चर तुमच्यासाठी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील, ज्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही रिव्हिजन करू शकता। त्यानंतर कम्प्लीट स्टडी मटेरियल PDF स्वरूपात तुम्हाला प्रॅक्टिससाठी शीट्स देण्यात येतील, PDF स्वरूपात या शीट्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, ज्याचे डाऊट आम्ही पुन्हा रेग्युलर बॅचेसमध्ये आणि टेलिग्राम सेशनमध्ये कम्प्लीट करून घेऊया। सोबत सोबत फ्री ऑनलाईन टेस्ट, Adda247 नावाची, म्हणजे बँकर्स अड्डा नावाची वेबसाईट आहे, यांच्या Adda247 नावाचं ॲप डाउनलोड करून 1 वर्षाच्या टेस्ट ज्या आहेत या क्लासकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील, ज्याची व्हॅलिडिटी सुद्धा 1 वर्ष असेल। या कोर्सची व्हॅलिडिटी कम्प्लिटली 1 इयर। डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, जसं बॅचचा पुढे याबद्दल मी तुम्हाला डिटेल बोलेल, पण मी एवढं सांगतोय सध्या की जो तुम्हाला होमवर्क दिला जातील त्या होमवर्कचे डाऊट क्लिअरिंग जी आहे ही तुमची 2 प्रकारे होईल, एक तर क्लासरूममध्ये, दुसरं टेलिग्रामवरती, ठीक आहे। या फायदा फॅसिलिटीज बॅचच्या। त्यानंतर फीज डिटेल्स बघा, आता फीज नेमकी काय असेल, तर या 1 वर्षाच्या बॅचसाठी फीस आहे फक्त 5,000 रुपये इन्क्लुडिंग GST, वेगळा कुठलाही टॅक्स तुम्हाला देण्याची गरज नाही। ही जी फीज आहे, दिस फीज विल बी डिडक्टेड फ्रॉम टोटल फीज, दॅट इज 18,000 इफ स्टुडंट्स टेक ॲडमिशन फॉर ऑफलाईन क्लास। जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी ऑनलाईन क्लास केल्यानंतर, सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, यानंतर मला ऑनलाईन नंतर ऑफलाईनला यायचं आहे, तिथे येऊन मला अभ्यास करायचा आहे, तर मग क्लासची फीस आहे बघा 18,000 रुपये, ऑफलाईनची वन टाईम फीस आहे 18,000 रुपये। तर त्या 1 टाईम जर तुम्ही नंतर फीस भरतायत तर तुम्हाला ॲक्च्युअली फीस या 18,000 ही 5,000 कमी होईल, म्हणजे 13,000 तुम्हाला ऑफलाईनसाठी द्यावी लागेल।
मग याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की ऍक्च्युअली तुम्हाला ही ऑनलाईन बॅच कंप्लीटली फ्रीच आहे, एसएच फ्रीच आहे. कारण तसंही तुम्ही ऑफलाईनला आलात तर 18,000 फीस भरायचीच आहे, आणि आत्ता तुम्ही ऑनलाईन करताय म्हणून फक्त ॲडव्हान्समध्ये 5,000 देताय, आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईनला येताल तेव्हा तुम्हाला रिमेनिंग फीस भरायची. मग एखादा विद्यार्थी म्हणेल सर मला ऑफलाईनला येणं शक्यच नाही. ठीक आहे, हरकत नाही, जर तुम्हाला ऑफलाईनला येणं शक्य नाही तर तुम्हाला काम 5,000 मे खतम. ठीक आहे, मग 5,000 तुम्ही या बॅचला ॲडमिशन घेतलं, 5,000 तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड शिकलात, विषय संपला. आता कितीतरी ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांनाच यावेळेस सिलेक्शन झालं. पहिली बॅच जी आहे, बॅच 1, बॅच 2, बिगिनर्स बॅचेस ज्या होत्या ऑनलाईन बॅचेस, तर त्या बॅचमधून बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालं. किती हजारावर, जेवढी फीस त्यांनी ऑनलाईनसाठी भरली तेवढ्या हजारावर, त्यांना ऑफलाईनला येण्याची गरज पण नाही पडली. तर मे बी असंही होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्याला येणं शक्य नाही किंवा येण्याची गरजच पडू नये कर्मधर्म संयोगाने. ठीक आहे, तर त्यासाठी फीस जी आहे ती 5,000 असेल. हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, आणि हा ऑप्शन आम्ही का अवेलेबल ठेवला, कारण बरेच विद्यार्थी ऑफलाईनला येतात मग त्यांना पुन्हा तो डबल भूर्दंड पडू नये म्हणून टोटल फीसमधून ही 5,000 कमी होतील. ठीक आहे, आता काही कॉमन क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांचे, जी मी मागच्या काही दिवसांपासून जेव्हा बॅचेसची इमेजेस आम्ही सर्क्युलेट केल्या त्या इमेजेसमधून हे क्वेश्चन्स क्रिएट झाले. ओव्हरऑल हे क्वेश्चन आले की सर मग जर मी लाईव्ह लेक्चर बघू शकलो नाही तर मग कसं? मी सांगितलं ना, जरी लाईव्ह लेक्चर बघू शकलं नाहीत, लेक्चर संपल्यानंतर तास दोन तासात तेच लेक्चर पुन्हा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये येतं, तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. म्हणजे आजचं लेक्चर मी मिस केलं वर्षभरात तुम्ही कधीही बघा. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बोथ. बॅच किती महिने चालणार? जसं मी आत्ता सांगितलं, लाईव्ह बॅच जी आहे 3-3.5 महिने चालेल, आणि मग त्यानंतर तेच लेक्चर तुम्हाला वर्षभर रिपीट बघता येईल. आमचे डाऊट जे आहेत, कोठे आणि कोण क्लिअर करणार, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमची बॅच जी आहे, या बॅचचा एक स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवण्यात येईल. टेलिग्राम ग्रुप बनवल्यानंतर त्या बॅचमध्ये एक डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवण्यात येईल की यावेळेस डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचं होईल. जसं डाऊट्स तुमचे असतील त्या त्या हिशोबाने, सपोज आज मी एक डेटा इंटरप्रिटेशन नावाचा टॉपिकचे 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले, मग आजच्या सेशनमध्ये ते 100 क्वेश्चनचे डाऊट जे आहेत हे मी टेलिग्राम सेशनवर घेईल, त्यानंतरही काही डाऊट्स उरले तर मग लाईव्ह बॅचमध्ये सुद्धा घेणार. कोण घेणार? स्वतः फॅकल्टीज घेणार क्लासच्या. बरं, जर ऑफलाईन बॅच चालू झाली तर ऑनलाईन बॅच बंद होणार का? हा खूप कॉमन प्रश्न आहे, अजिबात नाही. ऑफलाईन क्लास जरी चालू झाले तरी ऑनलाईन बॅच पूर्ण होणार. ऑफलाईन बॅचचा आणि ऑनलाईन बॅचचा काहीही संबंध नाही आहे. ती फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिली विद्यार्थ्यांना की तुम्ही ऑफलाईन येऊ शकता, पण इट डझन मीन की ही बॅचमध्ये सोडून देणार. ही बॅच पूर्ण कम्प्लीट तुमच्याकडनं तुमची करून देणार, तुमच्याकडून पूर्ण अभ्यास करून घेणार. भविष्यात आम्ही औरंगाबाद येते ऑफलाईन क्लासला आल्यास काही प्रॉब्लेम नाही, यू आर मोस्ट वेलकम, कधीही येऊ शकता तुम्ही. तुम्ही 5,000 ऑलरेडी भरले, रिमेनिंग 13,000 भरा आणि ऑफलाईनला या. ऑनलाईन टेस्ट कोणत्या आणि कधी मिळणार? जसं तुम्ही क्लासची फीस भरताय, क्लासची फीस भरल्यानंतर लगेचच्या लगेच काही विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळाव्यात. आम्हाला काय, आम्ही कधी पण देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आमचं म्हणणं असं असतं की ॲटलीस्ट बॅच महिनाभर रूळ द्या आणि मग ऑनलाईन टेस्ट घ्या. पण मी एवढं सांगू शकतो की बॅच चालू झाल्यानंतर विदिन मंथ्स तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळवून देऊत, काही प्रॉब्लेम नाही. 8247 ॲप्लिकेशनवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळतील. ठीक आहे, हे झाले कॉमन क्वेश्चन. जरी यानंतर तुमचा एखादा क्वेश्चन राहिला तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, पुढे फॅकल्टीज, क्लाससाठी फॅकल्टीज कोणकोण असतील? इंग्लिशसाठी जसं प्रदीप पाटील सर आहेत, वराडे सर रिजनिंग, मी स्वतः क्वांट म्हणजे मॅथ्स शिकवतो, सिद्धेश्वर कोंगे सर जे आहेत ॲग्रिकल्चर आणि अक्षय सोळके सर जे आहेत हे जनरल अवेअरनेस शिकवतील. तर या ओव्हरऑल फॅकल्टीज ज्या आहेत. त्यानंतर गेस्ट फॅकल्टी आपल्याकडे शैलेश मंडलिक सर आहेत जे वीकेंडला आपल्याकडे येतात, करंट अफेअर्स आणि बँकिंग अवेअरनेस घेतात. तर व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत, त्यामुळं त्यांचं नाव इथं टाकलं नाही, पण शैलेश मंडलिक सर जे आहेत हे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आपल्याकडे येत असतात, जे EPFO मध्ये काम करतात, जॉब करतात. ठीक आहे, त्यानंतर ही बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे? तर ही बॅच स्टार्ट होणार आहे 19 एप्रिल पासून. या बॅचमध्ये पहिले 3 दिवस देत दे 3 डेज जे आहेत हे डेमो लेक्चर्स असणार आहेत. म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता की क्लास कसं चालतो, फॅकल्टीज कशा शिकवतात, आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे ॲडमिशन घ्यायचे. सध्या कुठलीही ॲडमिशन घेण्याची घाई तुम्हाला नाही आहे. ठीक आहे, बरं, ही बॅच जी आहे हे 3 दिवस डेमो लेक्चर जे आहेत हे यूट्यूब चॅनलवर होतील, सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. जे यूट्यूब चॅनलला तुम्ही सध्या व्हिडिओ पाहत आहेत याच यूट्यूब चॅनलला होतील. रोज याच्या लिंक तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून मिळतील. सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं जे आपले टेलिग्राम चॅनल आहे, सारथी एज्युकेशन औरंगाबाद, किंवा डायरेक्ट तुम्ही असंही म्हणू शकता, या लिंकवर जाऊन जॉईन करू शकता किंवा सारथी एज्युकेशन औरंगाबाद सर्च करा,
जिथे तुम्हाला डेली बेसिसवर 3 दिवस डेमो लेक्चरच्या लिंक मिळतील. मग आता तुम्ही म्हणणार 3 दिवसानंतर काय, तर 3 दिवसानंतर काय होणार, 3 दिवसानंतर तुम्हाला ॲपवर शिफ्ट करण्यात येईल. मग हे ॲप्लिकेशन कोणतं, तर त्या ॲप्लिकेशनबद्दल जे आहे हे आम्ही यूट्यूब सेशनमध्ये सांगूया. डेमो लेक्चर जे असतील त्याच वेळेस आम्ही ॲप्लिकेशनबद्दल सांगूया. सध्या ॲप्लिकेशन करून कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका, कारण तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करता मग तुम्हाला बॅच असाईन नसते, मग तुम्ही कन्फ्यूज होता आम्ही बॅच कशी घ्यावी. मग त्यापेक्षा कसं आहे, तुम्ही 3 दिवस आरामात डेमो लेक्चर्स अटेंड करा. दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगू की हे ॲप डाउनलोड करा, जेव्हा डेमो लेक्चर चालू असतील त्या दरम्यान सांगू, ॲप डाउनलोड करून ठेवा. बॅच कशी परचेस करायची म्हणजे फीस कशी भरायची याच्याबद्दल जे आहे हे यूट्यूब सेशनमध्ये आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगूया, कुठल्या, त्या 3 दिवसांच्या डेमो लेक्चर्समध्ये. ठीक आहे, ही झाली पूर्ण बॅचची माहिती. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण सिलेबस जो आहे हा टीम सारथी कंप्लीट करून देणार आहे, 505 विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. ठीक आहे, आणि सगळ्यात त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच कम्प्लिटली फ्री आहे. का, कारण ऑफलाईनला ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस ऑफलाईनच्या 18,000 मधून हे 5,000 जे आहे हे तुमचे कम्प्लिटली डिडक्ट होतील, मायनस होतील. जी फॅसिलिटी मला वाटतं महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये फक्त एकमेव क्लास दिसाल तो म्हणजे सारथी एज्युकेशन. ठीक आहे, चला भेटूया डेमो लेक्चर्समध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.